कारण मेहता शिंदेने एवढा मोठा अवॉर्ड वगैरे निर्णय घेतल्यानंतर जीवावरती मुला त्यांचा आलो होतो. राजकीय कारकीर्द संपली असती तरी त्यांनी उठाव केला. उठाव केल्यामुळे काय झालं, भारतीय जनता पक्ष 105 लोक आले होते, ते सत्तेच्या बाहेर बसले होते, त्यांना सत्तेत यायला मिळालं. शिवसेना बीजेपी युती संपुष्टात आणली होती, ही त्यांनी प्रस्थापित केली एकनाथ शिंदेनी. सरकार आणलं, महाविकास आघाडीचं सरकार घडवून टाकलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाय उतार करायला लावलं आणि हे सगळं केल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये परदेशात त्याची चर्चा झाली. त्या शिंदे साहेबांचा फक्त भाजपमध्ये सहभाग ठेवावा एवढी आमची अपेक्षा आहे. लक्षात ठेवा, कारण तुम्ही तर बाहेर बसलाच होतात ना सत्तेच्या. 105 आमदार असून देखील सत्तेच्या बाहेर बसलेले तुम्ही, यांनी उठाव केला म्हणून युती झाली, महाविकास आघाडी गडगडली म्हणून सरकार आलं, एवढं विसरून चालणार नाही. त्यांचा पण मान राखला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.